नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू महाराज बातपत्रात स्वागत. बातम्या निवडणुकीच्या संदर्भात. लातूर लोकसभेसाठी महायुतीने खासदार सुधाकर श्रंगारे यांना उमेदवारी दिली असून प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेले शिंदे गटाची शिवसेना मात्र भाजपच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. यावर शिवसेना पक्ष निरीक्षक यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांना समजूत काढून महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचा आदेश दिले आहे. 2024 लोकसभेच्या निवडणूक संदर्भात आज या ठिकाणी आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एक आढावा बैठक घेत आहोत. गेल्या 10-15 दिवसापासून ह्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शिवसेना भाजप महायुतीचा हा उमेदवार जास्तीत जास्त मतदारांनी निवडून यावा ह्यासाठी आम्ही पूर्ण लातूर लोकसभा आमचे भाजपचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि मी सुद्धा लातूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आणि लोकसभेचा निरीक्षक या नात्याने पूर्ण लोकसभा आम्ही या ठिकाणी फिरत आहोत आणि आमच्या ठिकठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सर्व सूचना देत आहोत की आपला उमेदवार जास्तीत जास्त मतदारांनी निवडून आला पाहिजे. ह्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. आम्ही प्रत्येक बैठकीमध्ये हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहोत. सर, एक प्रवाशी म्हणजे आपल्या लातूर लोकसभेच्या खासदारांच्या संदर्भामध्ये शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते शिवसेनेचे त्यांनी एक बैठक घेऊन असा निर्णय घेतला होता की आम्ही प्रचार करणार नाही, सरकारची मदत मिळत असल्यामुळे. नाही, कसं होतंय, लोकसभेची निवडणूक म्हणजे हे काय बारकी नाहीये आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण जिल्ह्यात फिरत असताना एखाद्या तालुक्याकडे किंवा एखाद्या विधानसभेकडे किंवा पदाधिकाऱ्याकडे थोडस एक दुर्लक्ष, म्हणजे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा एक नजर चुकीने त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेले नाहीत किंवा त्या पदाधिकाऱ्यांना विचारलं नाहीत, विश्वासात घेतलं नाही असं वाटत होतं. परंतु मी काल ह्या लोकसभेचे निरीक्षक भाजपचे संभाजी भैया पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की साहेब, हे नजर चुकीनं झालेलं आहे, यानंतर तुमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विचारल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार नाहोत किंवा सभा घेणार नाहोत असं काल आमचं बोलणं झालं. त्यामुळे आता आम्ही दोन्ही पक्षाचे किंबहुना महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र मिळून प्रचार करणार आहेत. अर्थातच कसं आहे, नाराजी हे स्थानिक पातळीवर थोडीफार असते, परंतु महायुतीचा उमेदवार म्हटलं की सन्माननीय आमचे मुख्य नेते आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचं ठरलंय पूर्णपणे महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणायचे आहेत. आणि मग असे खाली स्थानिक पातळीवर छोटा मोठा कुरकुरे होत असतात, ह्याच्या काय एवढा विषय नाही. आम्ही सगळे एक आहोत आणि एक दिलाने काम करणार आहोत आणि उमेदवार आपला हा निवडून जास्तीत जास्त मतदारांना आणण्याचा प्रयत्न करतो. कंधार मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस सुधाकर श्रंगारे यांना 60-70 हजार मतांची लीड दिली, परंतु या निवडणुकीमध्ये ती परिस्थिती दिसत नाही. त्याही पेक्षा ह्यावेळेस लोहा लोकसभा लोहा कंधार विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या वेळेस 62-63 हजाराची लीड होती, यावेळेस 75 हजाराच्या पुढे लीड जाणार आहे हे आज तुम्हाला मी खात्रीने या ठिकाणी सांगू शकतो. त्याचं कारण असं आहे, जो विकास मोदी साहेबांनी केला, जो विकास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण तर पत्रकार आहात परंतु राज्य शासनाच्या मार्फत शासन आपल्या दारी 75 वर्षावरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना 50% प्रवास आणि तुम्हाला जर योजनेचं जर तुम्हाला यादी सांगायची झाली तर वेळ पुरणार नाही. अशा प्रकारचा ह्या राज्यात विकास माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून होतोय, माननीय पंतप्रधान यांच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहेत आणि जनतेने ठरवलंय की पूर्णपणे युतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यायचं. त्यामुळे लोहा आणि ह्या मतदारसंघामध्ये अतिशय आम्हाला जास्ती मतदान मिळेल नक्की. युवरचना म्हणजे आम्ही मतदारासमोर आमचा विकास केलेले काम हे घेऊन मतदारासमोर जाणार आहोत आणि लोकांना पटवून सांगणार आहोत हा विकास आम्ही केलाय आणि ह्या विकासाच्या जोरावर आम्ही आपल्याला मतं मागतोय आणि लोकांनी ते ठरवलंय आम्हाला मतं द्यायचं देणार आहेत. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही एक शिवसेना शिंदे गटाची बैठक घेऊन सुधाकर श्रंगारे यांचा प्रचार
न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. आज ती तुमची भूमिका बदललेली आहे. 7 तारखेला मतदान आहे. तुमची आता भूमिका काय आहे? तुम्ही तटस्थ राहणार की लातूरच्या उमेदवाराचा प्रचार करणार? राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व आम्हा कार्यकर्त्यांना आमचे पक्षाचे निरीक्षक यांना आदेश दिलेले की आपण सगळं कार्यकर्त्यांनी सर्व उमेदवारांच्या कामाला लागलेलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे भाजप असो की शिवसेना असो जिथे असेल तिथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा धर्म पाळून प्रचार करायचा आहे. त्यामुळं आम्हाला आमचे संपर्क प्रमुख मराठवाड्याचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब असो जिल्हा प्रमुख आहे यांनी जे आदेश दिलेले की आपण इथून पुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल. काल आम्ही लातूर इथे आम्हाला बोलून आदरणीय काकडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे आणि त्यांनी तसं भाजपच्या सर्व वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे. त्यामुळं जे साहेब आदेश देताल आता त्या आदेशाचं पालन करून साहेबाचा आदेश घेऊनच आम्ही जे या भागाचे लोकप्रिय खासदार आहेत त्या खासदारांच्या या मतदारसंघात आल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणार आहोत. सुधाकर संघारे यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. नाराजी दूर करण्यासाठी सुधाकरराव शिंगारे यांनी या मतदारसंघामध्ये लोहा कंधार मतदारसंघामध्ये निधीचं चांगल्या प्रकारे वाटप केलेलं आहे. परंतु त्या निधीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा गोवाजवा करता आला नाही. काही लोकांनी इथल्या स्थानिक लोकांनी त्यांच्या निधीचा फायदा घेतला त्यामुळे त्या माणसाची थोडीफार बदनामी झाली. पण वैयक्तिक त्या खासदारांचे कामं चांगल्या प्रकारे 50 ते 55 कोटीचा निधी आपल्या ह्या लोहा कंधार मतदारसंघामध्ये शिंगारे यांनी दिलेला आहे आणि आपला सर्वांचा सुद्धा म्हणजे पत्रकारांचा सुद्धा सन्मान त्या माणसांनी केलेला आहे. परंतु तो आपल्यापर्यंत पोहोचला का नाही पोहोचला हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. गेल्या महिन्यामध्ये बैठक घेतली त्यावर सुधाकर श्रंगारे यांच्यावर तुम्ही नाराजी व्यक्त केली होती. आता तुमची नाराजी दूर झाली. ज्या पद्धतीने 5 वर्षांमध्ये श्रंगारे यांनी मतदारसंघामध्ये फिरकले नाहीत मतदार नाराज आहे त्यांची नाराजी कशी दूर होणार आहे? तुमची नाराजी दूर झाली मतदारांची नाराजी कशी? मतदारसंघातली नाराजी आमच्या या नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही या 2 वर्षांमध्ये लोकाभिमुख निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि लोकांना कन्व्हिन्स म्हणजे मतदान वळवण्याचा किंवा श्रंगारेला सुन हे मोदीला मतदान आहे हे देशासाठी मतदान करायचं आहे ही भूमिका आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे हा मतदारसंघ लोहा कंधार मतदारसंघ हा कायम शिवसेने पाठीशी राहिलेला आहे आणि इथून जवळपास 3 ते 4 वेळेस इथले खासदार आज होते ते पूर्वी सुद्धा शिवसेनेत असताना इथून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. त्याच्यामुळे इथला मतदारसंघ हा बाणाला मानणार आहे. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामधून आम्ही आदरणीय काकडे साहेबांनी आदेश दिल्यानुसार आणि त्यांचा आदेश आल्यानंतर आम्ही प्रचाराला हे करून जास्तीत जास्त त्यांना कशा प्रकारे पूर्वीपेक्षा जास्त कशी लीड देता येईल प्रयत्न करू.